नमस्कार, आकाशवाच्य मराठी बातमी पत्रात मी निशांत लांजर आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे. लग्न आटोपून येताना वाहनाचा अपघात, दोन जणांचा मृत्यू, सहा जखमी. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथून मोहाडी तालुक्यातील कनाळगाव मोहाडी येथे लग्न लावून परत येत असलेल्या वारड्याच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. यात एक जण जागीच ठार तर दुसऱ्या व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेत चार जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर अपघात देवाडा पेपर मिल जवळातील 1:30 ते 2 वाजताच्या दरम्यान घडली असल्याची माहिती करडी पोलिसांनी दिली आहे. या अपघातात देवचंद सुखराम दमाहे याचा जागीच मृत्यू झाला, तर विश्वनाथ बिहारी कस्तुरे राहणार कनाळगाव यांचा शासकीय रुग्णालय भंडारा येथे आणत असताना वाटेत मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार कनाळगाव येथील सुनील ज्ञानीराम कस्तुरे यांची वरात लोधी टोला दिवारी गोंदिया येथील श्यामराव लिलार यांच्या मुलीचे लग्न मंगळवारी रात्री होते. या लग्नाला कनाळगाव येथील वराडे गेले होते. लग्न लावून वराडे गावाला परत येत असताना तुमसर गोंदिया राज्य मार्गावर असलेल्या नवेगावच्या शेजारी रात्री 12:30 वाजताच्या सुमारास चालकाच्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी क्रमांक MH36CS4303 या गाडी चालकाने गाडीतून उडी घेतली. ती चारचाकी गाडी रस्त्यावर अडवून 4-5 कोलांड्या खेळत शेतात स्थिरावली. त्या गाडीचा चांगला चेंदामेदा झाला. यावरून तो अपघात किती भयंकर होता हे दिसून येते. त्या गाडीत चालक पकडून 10 असे लग्नाचे वराडे बसले होते. या अपघातात विश्वनाथ बिहारी कस्तुरे कानाळगाव वय 45 वर्ष व देवचंद सुखराम दमाय खमारी वय 42 वर्ष यांना जबर जखमी झाली आहे. तर अमरदीप जयसिंग कस्तुरे वय 14 वर्ष, पंकज अरुण बर्वेकर वय 28 वर्ष, पट्टुरामा लिलारे वय 31 वर्ष सर्व राहणार कानाळगाव, माणिक नागपुरे बर्डीपार वय 49 वर्ष यांना बाहेर काढण्यात आले. मागेहून त्याच लग्नाची गाडी आली. त्या गाडीने सर्वांना तुमसर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यापैकी खमारी येथील देवचंद सुखराम दमाय यांचा मृत्यू झाला होता. तर पुढील उपचारासाठी रात्री शासकीय रुग्णालय भंडारा येथे आणत असताना विश्वनाथ बिहारी कस्तुरे कानाळगाव याचाही मृत्यू झाला. गाडीतील सर्वजण कानाळगाव येथील असल्याची माहिती आहे. पुढील तपास करडी पोलीस करीत आहेत.